एसी न्यूज अर्थात आपली चळवळ न्यूज नेटवर्क मध्ये मी विजया आपले सर्वांचे स्वागत करते. पाहुयात एक महत्त्वाची बातमी. या दवाखान्यात आल्यानंतर कुठली सोय होत नाही. गोरगरिबाला काय पैसे आहेत का, तर त्या माणसाला फुकट सलाईन ही लावली पाहिजे, त्यांची दखल घेतली पाहिजे, ही असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी काय. आणि ह्यासाठी काय, तर ह्यांच्यात एक माणूस आणि एक नाही, मग ह्यांच्या टेबलला माणूस पाहिजे का नको. हां, टेबलला माणूस, प्रत्येक टेबलला माणूस पाहिजे. त्या टेबलवरनं उठायचं नंतर तू गोळ्या द्यायची, आणि ते बी लांबून कुत्र्याला तुकडा टाकल्यासारखं करते ती. ह्याचे काय सुई का आहे का. तर माणसाला आल्यावर तपासणं काय होतं आहे काय नाही, ही सगळ्या सुविधा. एवढं मोठं आरोग्य केंद्र झालं तर ऑपरेशन करते ती. मग ह्या माणसाचा पोटू कुठं दुखतंय, तर त्याचा पोटू काढून देखून हे ते झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. यापुढं ऑपरेशनचं बंद झालं तर ते चालू राहिलं पाहिजे. आणि झालं तर का, ज्या माणसाचं कुठं पोटात दुखतंय, छाती दुखतंय, त्यासाठी देखून हे तर पोटू काढायचं पाहिजे ना. डिलिव्हरीचं देखून हे तर चालू झालं पाहिजे. हा, का बंद ठेवलंय, कशाबद्दल बंद ठेवलंय, वय काय नाही, थोडे दिवस चालू ठेवलं पुन्हा पण माणसंच नाही ते म्हणून असं जर चालू केलं तर हे होणार कसं या बाकीच्या तळगळात या गावातीच. आणि गोरगरिबाने जायचं कुठं, गाडीला पैसे आहेत, इस्त्रीचे सोय आहे काय, देखून ना या कोरोनामुळं सगळं पाक बंद झालेला आहे, नाड्यात थंड झालेली आहे लोकांच्या. पैसा तर या केसियात पैसा नाही लोकांशींच्या. मग ह्याच्यामुळं हिने सोय केली पाहिजे सगळी, ताबडतोब आमचा निर्णय घेतला पाहिजे तर ठीक आहे असं आमचं म्हणणं आहे. हा दूर तर मामा जे बोलतोय, शंकरगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. आधी ही प्राथमिक आरोग्य केंद्र असून व गोरगरिबाची सोय होत नाही. सलाईन लावा ही म्हटलं तर कधी सलाईन लावत नाही ती. आणि रानानं दोन दोन कोसावून नागरिक येते ती, तरी त्यातनं सलाईन संपली म्हणते ती, डॉक्टर गेला म्हणते ती. ही कायमस्वरूपी मी मला जसं कळते तसं इथं असं ही आहे. तरी ताबडतोब उपचार, सलाईन टायमाला व्यवस्थित लावावं, ही करावं, गोरगरिबाला ही करावं. अधिक इथं गाडी नाही, कोणची ॲम्ब्युलन्स नाही, कुठली सोय नाही, काहीतरी एखाद्या रानातनं गेलं, कुठं साप दसला, कुठं इच्छूट असला, तर इथं गाडी ताबडतोब नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र सतरा गावाचं असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या 2 वर्षापासून 8 पदं रिक्त असून आणि इथं कुठं कुठल्याही प्रकारचे 7-8 महिन्यापासून कुत्र्याची इथं लस उपलब्ध नाही, वेळेवर कोण हजर नाही, मुक्कामला नाही, त्यामुळे या भागातल्या सगळ्या अडचणी होत असल्यामुळं आम्ही ह्याला वेळोवेळी सूचना देऊन वेळोवेळी सांगून कुठलाच इथं फरक पडत नाही, कोण हजर राहत नाही, काय नाही, त्यामुळं गांधी जयंतीचं आज औचित्य साधून आमचं लक्ष वेधून घेण्यासाठी शासनानं 8 जागा भरून द्यावा, तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषणातलं उठणार नाही. मी पुळूसगावचा सरपंच. एकंदरीत ह्या पुळूस ग्रामपंचायतीच्या अंडर का असणारं प्राथमिक आरोग्य केंद्र, एकंदरीत आम्ही कित्येक वर्षापासून इथली हळसांड, इथली पेशंटची दुरावस्था कित्येक वर्ष प्रश्न मांडतोय. मागच्या 5-6 महिन्यापूर्वी सगळ्या सदस्यांनी आम्ही बॉडी नेऊन इथं कुठले कर्मचारी नसल्यामुळे कुलपं लावली होती, त्यामुळे DOCने सांगून आम्हाला कुलपं काढण्याची विनंती केल्यावर त्यांच्या शब्दाला मानजून आम्ही काढली होती. पण गेले 5-7 महिने झाले इथं कुत्र्याची लस नाही, कुठला कर्मचारी वेळेवर इथं उपलब्ध नाही, कुठली शिस्टर नाही, इथल्या महिलांच्या प्रसूती होत नाहीत, आज प्राथमिक कुठलाच उपचार होत नाही. एकंदरीत कुत्र्याची लस प्राथमिक उपचार होत असल्यामुळे इथल्या गावातले लोकांनी सांगितलं, बाबा सरपंच तुम्ही जनतेच्या लायक नाही किंवा इथं पदाच्या लायक नाही, कारण तुम्हाला जर इथल्या सर्वसामान्य माणसाला न्याय जर देता येत नसेल तर तुम्ही पदं कशासाठी घेतली, अशी भावना प्रत्येक व्यक्तीनं पुळूसमधल्या विचारल्यावर आम्ही हा शेवटचा उपाय म्हणून आज गांधी जयंतीचं औचित्य साधून पुळूस मधून आम्ही 5-6 जण असेल, बंडू बाबर आणि मी आमरण उपोषणाचा निर्धार केला, पंकज गावडे असतील, संदीप देवकुदे असतील, या सर्वांना सोबत घेऊन निश्चय केला की आपल्या आपल्या गावाला न्याय मिळाला पाहिजे. आमची प्रामाणिक इच्छा आहे की बाबा इथल्या गावाला, सर्वसामान्य कुटुंबातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला आज कोरोनातल्या कमीत कमी त्याला इथं साधा तातडीचा उपचार व्हावा, त्याला कुठंतरी औषध गोळ्या मिळाव्या, हीच आमची कळकळीची मागची भावना आहे. या ठिकाणी जी ॲम्ब्युलन्स गाडी मंजूर झालेली होती, त्या ॲम्ब्युलन्स गाडी 108 क्रमांकाची गाडी इथं नसून वर पाठकुलच्या PSCकडे जाऊन थांबते, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, या गावाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि न्याय मिळाल्याच्या भूमिकेने आम्ही आज हे उपोषणाची आज सुरुवात केली, त्या उपोषणाला सरकारनं ताबडतोब याची आमची दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या परिणामाला हे सर्वस्वी शासन जबाबदार राहील, एवढीच मी तुमच्या माध्यमातून